स्वतः वेळ देऊन या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सुभाष देसाई साहेबांचं काम जे बोलतात तसंच करतात किंवा जे करता येईल तेवढंच बोलतात आणि त्याला असं वाटलं की या MIDC जागेवर सुमारे 3 लाख लोक या हिग्यापासून आमच्या शिवाजीनगरपर्यंत राहतात या लोकांना न्याय देण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करण्यासाठी एक योजना त्यांच्या मनामध्ये त्यांनी आखलेली आहे आणि त्या योजनेचं अनाउन्समेंट करण्यासाठी आज सन्माननीय देसाई साहेब या ठिकाणी आलेले आहेत. असं नाही की काहीतरी घोषणा करायची म्हणून सरिता आलेले आहेत तर हा प्रयोग ठाण्यामध्ये ऑलरेडी त्यांनी मंजूर केलेला आहे आणि ठाण्यातल्या झोपडपट्टीवासियांना MIDCच्या जागेवर जे बसलेले आहेत त्या ठिकाणी त्या लोकांना घरं देण्याचं काम थोड्याच काळामध्ये सुरू होईल आणि पूर्ण झालेलं आपल्याला दिसेल आणि तोच उपक्रम या नीक योजना या नवे मुंबईकरांसाठी देण्यासाठी आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं सुवर्ण दिन आहे. हजारोच्या संख्येने या ठिकाणी सर्व झोपडपट्टीतले आमचे बांधव भगिनी आलेले आहेत. यांच्यापेक्षा जास्त जो खालच्या पातळीवर आणि खाली ग्राउंडवर आहे त्या सगळ्यांचे जेवढे धन्यवाद करावे तेवढे थोडे. मित्रांनो, जेव्हा आपण लोककल्याणकारी राज्य म्हणतो त्या लोककल्याणकारी राज्यामध्ये तळागाळातला जो मनुष्य आहे, रोज मेहनत करून जगणारा जो मनुष्य आहे त्या माणसाचं जीवन सुकर करणं, त्याला जास्तीत जास्त सुविधा देणं आणि त्याला दिलासा देणं हे काम करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर असते आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आदरणीय देसाई साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या संघात आपले सगळ्यांचे नेहमीच आपल्याबरोबर असलेले खासदार या ठिकाणी आलेले. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की सन्माननीय चौगुले साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि 2 दिवसाच्या 4 दिवसाच्या नोटीसने चौगुले साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जवळजवळ 10,000 लोक या ठिकाणी आलेले आहेत. याच्यावरून तुमचं सगळ्यांचं चौगुले साहेब आणि त्यांच्याबरोबर काम करणारे आमचे सगळे सहकारी यांच्यावर तुम्ही किती प्रेम करताय या ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं आणि निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आमच्यावर असल्यामुळे मुद्दाम या ठिकाणी आज तुम्हाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन आपल्याला कल्पना 2.5 वर्ष झाली. राज्यामध्ये अनेक कल्याणकारी योजना या सरकारने केलेल्या, शेतकऱ्यांचं हजारो करोड रुपयांचं कर्ज माफ केलेलं आहे, अनेक संकटांनी त्याच्यामध्ये मदत केलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये देशामध्ये कुठेही झालं नाही इतकं चांगलं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि त्याचं स्वागत, त्याचं ॲप्रिसिएशन जागतिक पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर झालं. नव्या मुंबईमध्ये आपल्याला कल्पना आपले पालकमंत्री शिंदे साहेब आहेत आणि प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न बाकी 40 वर्ष प्रलंबित होता. सर 40 वर्ष ही मंडळी सगळ्यांच्या मागे लागून सत्याग्रह करणं, मोर्चे करणं, अनेक गोष्टी तुम्ही या नव्या मुंबईतली मंडळी करत होतं. त्याला कोणी दिलासा देत नव्हतं कारण तुम्हाला माहिती या ठिकाणचे तथाकथित जे नेते मंडळी आहेत त्या नेते मंडळींना गरीब लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. त्यांचं काम फक्त घरातल्या लोकांसाठी काम करणं, घरातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारणं, घरातल्या लोकांना पदं देणं, लोकांमध्ये भांडणं लावणं, विरोधकांची मुस्कटदाबी करणं एवढी त्यांची कामाची पद्धत आहे. परंतु शिंदे साहेबांनी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न, 40 वर्षाचा प्रश्न एका दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्यांना आहे तिथं घरं रेग्युलराईज करण्याचा निर्णय घेतला आणि सबंध प्रकल्पग्रस्त या पट्ट्यामधले त्यांना एक आनंदाचं वातावरण निर्माण करण्याचं त्यांनी काम केलं. नव्या मुंबईमधला रिडेव्हलपमेंटचा मोठा विषय मागची 40 वर्ष प्रलंबित होता. शिंदे साहेबांनी नवीन डेव्हलपमेंट कंट्रोल रूममध्ये 5 FSI देऊन सगळ्या लोकांना रिडेव्हलपमेंटमध्ये रिलीफ दिला. आणि आमचे जे नगरसेवक आहेत, आमचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी वाशीमध्ये घनसोलीमध्ये रिडेव्हलपमेंटचं काम चालू केलेलं आहे. हा विषय तुमच्याशी संबंधित नाही याची मला कल्पना आहे, पण मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे की जे प्रश्न 25-25, 30-30 वर्ष प्रलंबित होते त्याचा कायमचा निकाल माननीय शिंदे साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सरकारने घेतलेला आहे. आणि आता जो एक विषय झोपडपट्टीवासियांचा राहिला होता, तुम्हाला न्याय देण्याचं जे काम आमच्या हातून राहिलेलं होतं, ते काम पूर्ण करण्यासाठी हा मेळावा चौगुले साहेबांनी बोलवलेला आहे. चौगुले साहेबांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवू. मित्रांनो, मी झोपडपट्टी सुधार समितीचा मुंबईचा म्हाडाचा अध्यक्ष आहे, सभापती आहे. आणि मुंबईमधल्या झोपडपट्टीची काय अवस्था आहे हे मी तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही, इतकी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी आहे. परंतु त्या तुलनेने आमचे सगळे शिवसेनेचे नगरसेवक या भागामध्ये असल्यामुळं तुम्हाला जे जे शक्य आहे, पाण्याची सोय असेल, टॉयलेटची सोय असेल, रस्त्याची सोय असेल, शाळेची सोय असेल, या सगळ्या सोयी आहेत त्या परिस्थितीमध्ये उपलब्ध करून देण्याचं काम शिवसेनेच्या सगळ्या नगरसेवकांनी केलेलं आहे. ते तुम्हालाही मान्य करावं लागेल, मलाही मान्य करावं लागेल. आणि म्हणून तुम्ही नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभं राहिलेला आहात. तुम्ही शिवसेनेला इतका आधार दिलेला आहे. शिवसेनेला नव्या मुंबईमध्ये उभारणी देण्याचं काम झोपडपट्टीतल्या सगळ्या लोकांनी, बांधवांनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो आणि त्यांना सल्यूट करतो. चौगुले साहेब असतील, आमचे एमके मडवी साहेब असतील, आमचे गवते साहेब असतील, जगदीश असेल, आकाश असेल, सुरेश कुलकर्णी साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी झोपडपट्टीमध्ये जे जे शक्य ते ते करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. आत्ता मी सरांशी बोलत होतो, काही ठिकाणी आपल्याला टॉयलेटला जागा MRDC कडून घ्यायच्या आहेत, काही ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा आपल्याला सरांकडून घ्यायच्या आहेत, काही ठिकाणी शाळेसाठी जागा घ्यायच्या आहेत, काही ठिकाणी सार्वजनिक आरोग्य केंद्रासाठी जागा घ्यायच्या आहेत. मला आठवतं मी कमिशनर असताना याच्यापैकी बरंचसं काम MRDCने केलं होतं. आणि राहिलेलं काम मला खात्री आहे की देसाई साहेब आजच या मेळाव्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं ठोस निर्णय त्याच्या बाबतीमध्ये घेतले. देसाई सरांना मी खूप जवळून मागची 10 वर्ष शिवसेनेत आल्यापासून पाहतो आहे. ते माझे गुरु आहेत, माझे मार्गदर्शक आहेत. आणि मी जो आपल्या समोर उभा राजकारणामध्ये त्याचं 100% श्रेय मी देसाई सरांना देतो. 100% श्रेय. ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक होतं त्याचं मार्गदर्शन मलाच नाही, खासदार साहेब असतील, चौगुले साहेब असतील, किंवा शिवसेनेचे सगळे नेते मंडळी असतील, या सगळ्यांचे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक देसाई सर आहेत. अतिशय शांतपणाने, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पक्षाची वाढ करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि आम्ही परवा 8 दिवसापूर्वी सरांकडे मी, चौगुले साहेब, सुरेश कुलकर्णी, खासदार साहेब गेलो होतो. आणि त्यांना सांगितलं की सर, आमच्या झोपडपट्टी वासियांचा हा प्रश्न प्रलंबित आहे. ते म्हटले, अरे वाट कशाची बघता, मेळावा लावा. या सगळ्यांना त्यांना दिलासा देण्याचं, त्यांना घरं देण्याचं काम आपण आहे या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून करू. आणि 8 दिवसामध्ये हा मेळावा या ठिकाणी चौगुले साहेबांनी त्यांच्या आदेशाने लावलेला ही फार मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, निवडणुका आल्या म्हणून मी आपल्याला सांगत नाही. मी पुनर्वसनाचा निर्णय, जो झोपडपट्टी पुनर्वसनाचा जो निर्णय आहे, सरांनी ठाण्याच्या बाबतीमध्ये कॅबिनेटमधून जाऊन घेतलेला आहे, तसाच निर्णय अतिशय कायद्याच्या चौकटीत राहून निश्चितपणाने देसाई साहेब घेणार आहेत. आणि ज्या पद्धतीनं प्रकल्पग्रस्तांना सरकारने न्याय दिला, ज्या पद्धतीनं रिडेव्हलपमेंटमध्ये सरकारने निर्णय दिला, ज्या पद्धतीनं नव्या मुंबईमधला FSI वाढवण्याचा निर्णय झाला, ज्या पद्धतीनं 500 चौरस फुटाच्या वरच्या घरांची करमाफी करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्याच पद्धतीने झोपडपट्टीवासियांच्या बाबतीमध्ये आजचा जो निर्णय असेल हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने सुवर्ण क्षण असेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। मला माहिती आहे की झोपडपट्टीवासियांचे 100% प्रश्न लगेच सुटणारे नाहीये। झोपडपट्टीवासियांच्या वेदना काय ते मला माहिती, सभापती असल्यामुळं आणि हजारो झोपड्या पाहिलेल्या असल्यामुळं त्यांचं दुखणं काय आहे, किती वाईट वातावरणामध्ये त्यांना राहावं लागतं, किती त्रासामध्ये त्यांच्या मुलांना राहावं लागतं, त्यांच्या महिलांना किती त्रास होतो, या सगळ्या गोष्टींची आम्हाला कल्पना आहे। आणि त्याच्यामध्ये जेवढं शक्य आहे तेवढा दिलासा देण्याचं, मदत करण्याचं काम एक नैतिक जबाबदारी म्हणून राज्यकर्ते म्हणून आमच्या सगळ्यांवर आहे आणि ती 100% पूर्ण करण्याची खात्री मी आपल्याला देतो। आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याच्याबद्दल आपल्या मनापासून आभार मानतो। चौगुले साहेबांचं त्यांच्या सगळ्या टीमचं त्यांना जेवढे धन्यवाद तेवढे ते द्यावे तेवढे कमी आहेत। आणि तुमचा एक हक्काचा माणूस तुम्हाला या ठिकाणी आहे, तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे। तुमच्या लग्नाचं काम असो, कुणाच्या माहिताचं काम असो, ॲडमिशनचं काम असो, करोनामध्ये काम असो, पोलीस स्टेशनचं काम असो, फी कमी करण्याचं काम असो, मोफत उपचार देण्याचं काम असो, ही सगळी कामं चौगुले साहेब आपल्यासाठी रात्रंदिवस करत असतात, रात्रंदिवस करत असतात। तुम्ही रात्री 2ला जरी फोन केला आणि सांगितलं की साहेब पोलीस कमिशनरला बोलायचं तर ते कधी असं म्हणणार नाही की रात्री 2 वाजता का फोन केला। अशा प्रकारचा नेता हा शिवसेनेमध्ये आम्ही असेच समजतो आणि म्हणूनच त्याला मी सांगितलं की सगळ्या आपल्या बांधवांना बोलवा आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या व्यवस्थेमध्ये आपण या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे। आमचे सगळेच नगरसेवक, आमचे सगळेच पदाधिकारी, आमचे सगळेच लोकप्रतिनिधी हे सातत्यानं तुमच्या कामामध्ये लक्ष घालत असतात आणि तुम्हाला दिलासा देण्याचं काम करत असतात। निवडणुका येतील जातील, परंतु शिवसेनेच्या आता चौगुले साहेब म्हटले तसं 80% समाजकारण आणि ते समाजकारण सुद्धा फक्त आणि फक्त गरीब माणसासाठी करण्याचं जे ध्येय आणि जी शिकवण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिलेली आमच्या नसानसामध्ये आहे आणि म्हणून आम्ही ATM सारखं शिवसेनेचे सगळी मंडळी 24 तास तुमच्यासाठी काम करत असतो। तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी म्हणून आम्ही स्टेजवर बसलेलो आहोत याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे। तुम्ही नसता तर आम्ही कुणी नसतो याची 100% आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून राजे विचारेसारखा एक सामान्य कार्यकर्त्याला दोन्ही वेळा तुम्ही 4-4.5 लाख मतांनी निवडून देणारे खासदार मंडळी, हा खासदार 24 तास आपल्याला उपलब्ध असतो, आपल्या सुखदुःखामध्ये हजर असतो। अशा प्रकारचे लोकप्रतिनिधी फक्त आणि फक्त शिवसेनेमध्ये तुम्हाला दिसतील याची कृपया नोंद घ्यावी आणि भावी काळामध्ये देखील तुम्हा लोकांच्या सुखदुःखामध्ये 100% आम्ही सामील राहू अशा प्रकारचे आश्वासन देतो। देसाई साहेबांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे। आज सरांनी आपल्या सगळ्यांना खूप अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा 100% पूर्ण होतील याची खात्री आहे। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।